शेजारी राहत असलेल्या दोन कुटुंबामध्ये पूर्ववैमन्याशातून वाद उपस्थित झाला दरम्यान वादाचे पर्यावसन होऊन सशस्त्र हल्ला करण्यात आला यामध्ये संबंधित कुटुंबातील दोघे गंभीर जखमी झाले मारहाणीची ही घटना प्रतिबंधित क्षेत्रातील तारपुरा येथे बारा मेला साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली घटनेनंतर दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी अवदृतवाडी पोलिसात एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्या तातू उर्फ चंद्रप्रकाश रमाकांत मुराब राहणार तारपुरा याचा त्याच्या घरासमोर राहणाऱ्या निलेश अनिल यादव राहणार तारपुरा हे दोन कुटुंब गेले अनेक वर्षांपासून एकमेकांच्या शेजारी आहेत या दोन्ही कुटुंबामध्ये जुना या वाद आहे दरम्यान बारा मेला रात्री मुराब व यादव या कुटुंबांमध्ये वाद उपस्थित झाला त्यानंतर या वादाचे पर्यावसन हानामारीत झाले दोन्ही गटातील सदस्यांनी चाकू लोखंडी रॉडने एकमेकांवर हल्ला चढविला यात तातू मुराब याचा लहान भाऊ सूर्यप्रकाश मुराब हा गंभीर जखमी झाला त्याच्या पोटात व छातीवर चाकूचे वार तर निलेश यादव याच्या डावा पाय फ्रॅक्चर झाला तसेच या यादव व मुराब कुटुंबातील जखमी झाल्या घटनेनंतर जखमी निलेश व सूर्यप्रकाश या दोघांनाही त्यांच्या कुटुंबियांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला यात मुरारब कुटुंबातील तातू मुराब रमाकांत मुराब शोभा मुराब सूर्यप्रकाश मुरा आकाश गगन अभिषेक शुभम ठाकूर सोनू मुदस्सर या नऊ जणांविरुद्ध निलेश यादवच्या तक्रारीवरून बांधवी तीनशे सात तीनशे तेवीस चा गुन्हा दाखल केला याच्या तक्रारीवरून निलेश यादव अनिल यादव त्याची आई मित्र बाबा पवार अंकुश ढोले गोलू उर्फ गच्ची गौर सागर यादव यांच्या विरुद्ध बांधवी तीनशे सात तीनशे तेवीस कलमानुसार गुन्हा दाखल केला या घटनेनंतर एस ओ माधुरी बावीसकर ठाणेदार आनंद वागतकर यांनी घटनास्थळाला भेट दिली दोन्ही गटातील चार जणांना औदुतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणखी आरोपीच्या अटकेची कारवाई सुरू आहे